ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. केंद्राने विधेयक रद्द करावीत, राजू शेट्टी. शेतकरी दिल्लीत येतोय म्हटल्यावर सरकारनेच रस्त्यावर खंदक खोदून त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनाला जातीय आणि प्रांतीय रंग देण्याचा सरकारकडून प्रयत्न केला जात आहे. जी विधेयके सरकारने मंजूर केली आहेत त्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीच नव्हती. असं असताना अदानी आणि अंबानी यांच्यासारख्या व्यापाऱ्यांना शेती कृषी क्षेत्र खुलं करण्याचं केंद्र सरकारचा डाव आहे. एवढ्या घाई गडबडीनं हे कायदे मंजूर करायची गरजच काय होती लॉकडाऊनच्या काळामध्ये? चर्चेचं फक्त सरकार गुराळ करतंय, प्रत्यक्षात निर्णय घेतला नाही. चंद्रकांत दादा एवढे लोकशाहीवादी आहेत, त्यांचा पक्ष एवढा लोकशाहीवादी आहे, तर कुठलाही कायदा, मी संसदीय कामकाज 10 वर्ष केलेलं आहे, विधिमंडळामध्ये 5 वर्ष काम केलेलं आहे, कुठलाही महत्वाचा कायदा करत असताना पहिल्यांदा जनतेची भूमिका समजावून घेतली जाते, ते त्याचं हिरिंग घेत. उद्याचा बंद सुद्धा अतिशय शांततेनं आम्ही पार पाडणार आहोत. आम्ही अत्यावश्यक सेवा वगळलेल्या आहेत, कारण आमच्या बंदमुळे कोणाला त्रास व्हावा अशी आमची अपेक्षा नाही आहे. बळी राजा तू एकटा नाहीस, आम्ही सगळे तुझं अन्न खाणार आहेत, तुझ्या अन्नाशी आम्ही एकनिष्ठ आहोत आणि आम्ही सुद्धा तुझ्या पाठीशी आहोत, हा संदेश सर्वसामान्य जनतेने द्यावा अशीच एक शेतकरी नेता म्हणून माझी सर्व समाजाकडून अपेक्षा आहे. धन्यवाद. तर भविष्य 1977 नंतर जसं आणीबाणीच्या काळानंतर जो लोकशोक उसळलेला होता, उद्रेक झालेला होता, तसा उद्रेक संपूर्ण देशामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. शेतकरी अशांत झाला तर सारा देश अशांत झाल्याशिवाय राहणार नाही. केवळ पंजाब हरियाणा किंवा उत्तर भारतीय शेतकऱ्यांचं हे आंदोलन नाही, तर संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांचं हे आंदोलन आहे, याचं भान सरकारनं ठेवावं. आणि आज संतापलेला आहे शेतकरी, आणि शेतकरी संतापलेला असताना खरं तर सरकारची भूमिका ही एखाद्या आईची असली पाहिजे. घरातलं एखादं लेकरू जे सतत काम करत असतं, काबाड कष्ट करत असतं आणि कधीतरी त्याला राग येतो, त्यावेळी त्याला आरोपी ठरवून त्याला हिडीसपिडीस करण्याच्या ऐवजी त्याला खऱ्या अर्थानं त्याला समजावून घेतलं पाहिजे. तर स्वाभिमानाची भूमिका काय, कायदेच नको का, तरतुदी बदलल्या पाहिजे? असं आहे की इकून आता मगाशीच मुद्दा अर्धवट राहिला की पवारांनी एक पत्र लिहिलेलं आहे वगैरे, तर शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक ही गरजेचीच आहे, त्याचा आम्ही इन्कार करत नाही, पण भांडवली गुंतवणूक झाली पाहिजे याचा अर्थ सरळ सरळ कॉर्पोरेट कंपन्यांचे गुलाम शेतकऱ्यांना केलं पाहिजे असं होत नाही आहे. शेतकऱ्यांचे अधिकार अबाधित ठेवून शेतकऱ्यांचा हक्कांवर गळा येणार नाही अशा प्रकारची व्यवस्था करून खर तर गुंतवणूकही झालीच पाहिजे, कारण सरकार गुंतवणूक करायला शेती क्षेत्रामध्ये कमी पडतंय आणि शेती क्षेत्रामध्ये कमी गुंतवणूक होणं यामुळेच भारतीय शेती मागे पडलेली आहे. ही वस्तू आहे, त्यामुळे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. प्रक्रिया उद्योगामध्ये अजून फार मोठी गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. पायाभूत सुविधांची फारच वाईट अवस्था आहे आणि या सगळ्यासाठी गुंतवणुकीची आवश्यकता आहे. म्हणजे गुंतवणुकीची आवश्यकता आहे म्हणून सगळं जर का कॉर्पोरेट हाऊसेसच्या ताब्यात दिलं ना, ते त्याच्यापेक्षा रोगापेक्षा इलाज भयानक होऊ शकतो. ज्यावेळी लॉन्चिंग झालं त्यावेळी असं कुठं म्हटलेलं नव्हतं की BSNL बंद केलं जाईल किंवा बाकीच्या एअरटेल आणि आयडिया बंद पाडलं जाईल, पण जी स्ट्रॅटेजी जिओच्या बाबतीत झाली नंतर एकदा जर मक्तेदार निर्माण झाल्यानंतर ज्या पद्धतीनं दर वाढले तेच होणार आहे. बाजार समित्या हा आर्थिकदृष्ट्या दुबळ्या करायच्या, मोडून पडल्या पाहिजेत अशा प्रकारची व्यवस्था करायची, आणि मग एकदा जर का मक्तेदारी निर्माण झाली तर मग उत्पादक आणि ग्राहक दोघांना लोटाला मोकळं रांग मिळेल, हीच त्याच्या पाठीमागची स्ट्रॅटेजी आहे आणि तीच मंडळी यात येणार आहेत जे आम्ही जीव आणलं त्यांनी. बेसिकली बाजार समितीबाबत तुमची पण काय भूमिका आहे, कारण तिथं सुद्धा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की तिथं पण लूट होते, नेमकं काय आहे? बाजार समितीच्या बाबतीत आम्ही सुद्धा अनेक वेळा आंदोलन केलेलं आहे. बाजार समितीमध्ये सगळंच काही ठीकठाक चाललंय असा आम्ही अजिबात दावा करत नाही, कारण तिथं काही अनिष्ट प्रथा आहेत, रुमालाखाली बोट दाबून व्यवहार करणे म्हणा किंवा शेतकऱ्यांचं शोषण फसवणूक आहे, पण प्रचलित व्यवस्थेमध्ये याच्यापेक्षा चांगली व्यवस्था आज दिसत आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाजार समितीमध्ये शेतीमाल विकल्यानंतर पैसे कमी मिळतात,
पण पैसे मिळण्याची हमी असते. ते जर एखाद्या व्यापाऱ्यानं बुडवले तर त्याच्यावर कारवाई होते. बाजार समितीच्या बाहेरचे व्यवहार होतात. मी माझ्याकडे अनेक असंख्य तक्रारी आहेत द्राक्ष उत्पादकांच्या, डाळिंब उत्पादकांच्या, बेदाणे उत्पादकांच्या, टोमॅटो उत्पादकांच्या. कुणीतरी कलकत्त्याचा व्यापार येतो, कुणीतरी अहमदाबादचा व्यापार येतो, कुणीतरी हैदराबादचा व्यापार येतो आणि सुरुवातीला थोडे दिवस शेतकऱ्यांना चांगला भाव देतो, 10-20 शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतात, त्याचं नाव होतं आणि नाव झाल्यानंतर मग तो अजून काही शेतकऱ्यांच्याकडून माल खरेदी करतो. आणि जो संघटना एक गोष्ट आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्या राज्यातल्या शेतकरी संघटना ज्या आहेत नाव प्रकार वेगळी आहे ते असं जाऊन म्हणतात की हे आंदोलन म्हणजे आरत्यारी व्यापाऱ्यांचं आंदोलन आहे. एक प्रकारचं शाहीनबाग आंदोलन पुन्हा एकदा होतं त्यामुळे आम्ही त्यात सहभागी होणार नाही. एक गोष्ट कसं म्हणतो खरं तर हे काही लोक पत्रकबाजी करतात. त्यांचे शेतकऱ्यांच्या मध्ये किती स्थान आहे, त्यांनी किती चळवळी अलीकडच्या काळात केल्या असतील, भूतकाळात काही जण रमत असतील त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही, पण तो अलीकडच्या काळामध्ये किती चळवळी उभ्या केल्या, काय केल्या हे सर्वस्रुत आहे. आणि मग सरकारच्या अधीने अशा प्रकारचे कागदावरच्या संघटना काही पुढे येणं साहजिकच आहे. परंतु एकूणच जनमत काय म्हणतं किंवा लोकांना काय वाटतं की जर सोशल मीडियामध्ये लोकांना बघितलं तर लक्षात येतं की जनमत कुठल्या दिशेनं चाललेलं आहे, शेतकऱ्यांचा पाठिंबा कुठल्या बाजूला आहे. आणि म्हणून आम्ही काही दंडुका घेऊन उद्याचा बंद करत नाही. उद्याचा बंद जर उत्स्फूर्तपणाने झाला त्याला जर का उत्स्फूर्त होणार शेतकऱ्यांनी, बिगर शेतकऱ्यांनी, बुद्धिवाद्यांनी, अनेक बुद्धिवाद्यांच्या बाहेर रामदास पुटाळ्यांच्या सारखे आज या कायद्याला विरोध करत आहेत. त्यांची काही शेती आयसातला भाग नाही. म्हणजे बुद्धिवाद्यांना सुद्धा वाटायला लागलं की आपली बुद्धी कधीतरी आता एकदा बळीराजासाठी खर्च केली पाहिजे. आणि म्हणून असं एक दोन लोक काय बोलतात याच्याकडे आम्ही काही लक्ष देत नाही. जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समाविष्ट असणार नाही. जीवनावश्यक यादीत समाविष्ट असणं याचा अर्थ त्याच्या बाजारामध्ये हस्तक्षेप करण्याचा केंद्राला अधिकार असतो. म्हणजे एका बाजूला तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य दिलं असं म्हणायचं आणि त्या आदेशावरची शाही वळायच्या आत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालायची, ह्याच्यापेक्षा दुटपीपणा तो कुठला. आणि हेच प्रत्येक पिकाच्या बाबतीत झालेलं आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की पिका पिकामध्ये भेदभाव करायचं सरकारला कारणच काय. एक ऊस पीक असं आहे की ज्याला हमीभाव आहे, ज्याचा एफआरपी म्हणतात फेअर अँड रेम्युनरेटेड प्राइस, ती कायद्यानं बंधनकारक आहे. ती जर नाही दिली तर न देणाऱ्यांच्यावर कारवाई होते, त्याची जप्ती होते आणि त्याची संपत्ती जप्त करून ते पैसे शेतकऱ्यांना दिले जातात. आणि मग ऊस वगळता इतर पिकांना सुद्धा अशा प्रकारचं संरक्षण द्यायला सरकारला काय अडचण आहे.